खिद्रापुर विकास सेवा संस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत 12% डिविडंड देणार चेअरमन रावसाहेब रायनाडे। खिद्रापूर तालुका शिरोळ येथील खिद्रापूर विकास सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन रावसाहेब रायनाडे हे होते। संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रथमतः अहवाल सलात मूर्त व्यक्तींना श्रद्धांजली वाहून सभेस सुरुवात करण्यात आली। यावेळी संस्थेचे चेअरमन रावसाहेब रायनाडे यांनी अहवाल वाचन केले, तर संस्थेचे सचिव संजीव पाटील यांनी सभेसमोर विषयाचे वाचन केले। यावेळी सर्वानुमते मंजूरी देण्यात आली। 69 लाख भाग भांडवल असून नफा 10,26,000 झाले असून कर्जे 3,45,00,000 वाटप करण्यात आले आहेत। त्यामुळे 12% प्रमाणे डिविडंड देण्यात येत असल्याचे माहिती चेअरमन रावसाहेब रायनाडे यांनी सांगितली। यावेळी स्वागत व आभार बाहुबली महेशाळे यांनी मानले, तर यावेळी दादासो लडगे, अण्णासो कुरुंदवाडे, राजीव सुनके, जयपाल लडगे, हर्षद सांगावे, सुरेश चड्रावे, पिरगोडा पाटील, शहनशाह जमादार, हिदायत मुजावर, बापू लाटकर, साहेबलाल इंगळे, सचिन सुनके, श्याम पोद्दार, राजेंद्र लडगे सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंच न्यूजसाठी खिद्रापूरहून अभिनंदन सुनके।